राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक घोषणा केली, त्यामुळे उत्तर प्रदेशसह 3 राज्यांमध्ये वेगवेगळ्या आघाड्यांची चर्चा सुरू झाली. येत्या फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापैकी 3 राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार देणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली आहे. त्या घोषणेमुळे काँग्रेसचं टेन्शन नक्कीच वाढलं असावं. काय आहे शरद पवारांची ती घोषणा आणि त्यामुळे काँग्रेसची चिंता का वाढली असावी, पाहूयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेच्या सोबत आणि भाजपच्या विरोधात, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आणि भाजपच्या विरोधात, मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सोबत आणि भाजपच्या विरोधात, गोव्यात तृणमूल काँग्रेस सोबत चर्चा सुरू आणि तीही भाजपच्या विरोधातच. आता इतका गुंता ऐकल्यानंतर एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल की हा निर्णय आहे तरी कुणाचा, तर उत्तर आहे शरद पवार, शरद पवार, शरद पवार. उत्तर प्रदेश है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी और छोटे छोटे पार्टी का गठबंधन हुआ है. मणिपुर में जो विधानसभा भी समाप्त हुई, इस विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 4 एमएलए सिटिंग थे. वहाँ कांग्रेस और एनसीपी मिलकर चुनाव लड़ने की बात हमारी हुई है. महाराष्ट्रात भाजप विरोधात जवळपास सगळ्याच पक्षांना एकत्र आणण्याची किमया शरद पवारांनी साधली. त्यांनी 100 पेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. अशक्य वाटणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मोट बांधली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. आता तोच प्रयोग देशपातळीवर करण्यासाठी शरद पवारांनी मोठी रणनीती आखली आहे. त्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला दिलेला पाठिंबा. उत्तर प्रदेश है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी और छोटे छोटे पार्टी का गठबंधन हुआ है. मणिपुर में जो विधानसभा भी समाप्त हुई, इस विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 4 एमएलए सिटिंग थे. वहाँ कांग्रेस और एनसीपी मिलकर चुनाव लड़ने की बात हमारी हुई है. मोठ्या पक्षांसोबतच्या युतीत नुकसान झाल्याचा दावा करत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे महाआघाडी करण्याचा. पण ती स्थानिक आणि छोट्या पक्षांसोबतच. त्यात त्यांना मोठं यशही मिळताना दिसतंय, कारण सुहेल देव भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर, राष्ट्रीय लोकदलचे जयंत चौधरी, काका शिवपाल यादव आणि अपना दल गटासह आणखी 2-3 पक्षांसोबत त्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. याच यादीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झालाय, पण त्यामुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे. बाकी लोगों को साथ लेकर वहाँ चुनाव लड़ने के बारे में उनका डिस्कशन चालू है. जो यहाँ कहा वही इस पर ही अमल उनकी पार्टी वहाँ करती है. हवा किस दिशा में जाती है राजनीति, उनका अंदाजा सबसे पहले आता है. जब ये महाशय समाजवादी पार्टी में चले गए, उसका मतलब ये है, तो अंदाज ये है कि गोवा में बीजेपी की सरकार नाही आ रही है. मागच्या वेळेसपेक्षाही आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची हवा त्या ठिकाणी दिसते आहे. आता पवार साहेब असतील किंवा कोणीही मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही आहे, ते कुठेच दिसत नाही आहे. त्यामुळे मग भाजपचे अजून कमी होत आहेत, यात आनंद मानायचा एवढ्यापुरतं त्यांचा आनंद आहे, पण तोही त्यांना काही फार मनवता येईल असं मला दिसत नाही. खरं तर उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं तितका पाठिंबा नसेल. 2017 साली इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली, पण तिथं त्यांच्या सगळ्याच 30 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. तर राष्ट्रवादीला 33,449 मतं मिळाली होती.
यंदा मात्र जुलै 2021 पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षात युतीची बोलणी सुरू होती आणि त्यावरच आज शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे अखिलेश यादवांना मतांचा कितपत फायदा होईल हे सांगणं जरा अवघड आहे, पण शरद पवारांच्या राजकीय अनुभवाचा फायदा मात्र अखिलेश यादवांना नक्की होईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।